नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे। हा सांगोला तालुका ज्यांनी नावारूपाला आणला असे स्वर्गीय आबासाहेब आम्हा सर्वांचे दैवत। या तालुक्यामध्ये सद्य परिस्थितीत शेतकरी खूप अडचणीत आहे। मागच्या काही काळामध्ये लंपीमुळे दूध उत्पादन घटलं होतं आणि त्यामुळे दुधाचे दर वाढले। दूध दर वाढल्या कारणाने या तालुक्यातील आणि या महाराष्ट्रातील तरुण सुशिक्षित वर्ग दूध उत्पादन व्यवसायाकडे वळला आणि त्या कारणाने त्या गायींची किंमत 70 ते 80 हजारापासून 1.5 ते 1.5 लाखापर्यंत गेली आणि त्याच कारणाने या तालुक्यामध्ये आजच्या घडीला जवळजवळ 1.5 लाख मुकी जनावरं आहेत। आणि आज सरकार 31 रुपये दुधाला दर देते, 6 रुपयांनी दुधाचा दर कमी केलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्या मुक्या जनावरांना या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय किंवा त्यांच्या चाऱ्याची सोय ही उपलब्ध नाही। दूध दर कमी होत असताना या ठिकाणी जे दूध उत्पन्न होतं ते शहरामध्ये नेऊन 62 रुपयाला विकलं जातं। त्याचबरोबर दुधापासून जे दुग्धजन्य पदार्थ तयार होतात, मग ते दही असेल, लस्सी असेल, आईस्क्रीम असेल, बटर असेल, याच्या किमती कमी झाल्या नाहीत। त्याचबरोबर पशुखाद्यांच्या किमती सुद्धा कमी झालेल्या नाहीत। आज अशी आमची शेतकरी कामगार पक्षाची आणि पुरोगामी युवक संघटनेची मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर हे दूध दर वाढवणं गरजेचं आहे। शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाचे दर प्रति लिटर 40 रुपये देणं गरजेचं आहे आणि म्हशीला 60 रुपये दूध दर देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 10 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना दुधाच्या पाठीमागं, प्रति लिटर दुधा पाठीमागं मिळणं गरजेचं आहे। आणि ह्या जर मागण्या सरकारने लवकरात लवकर नाही मान्य केल्या तर महाराष्ट्रभर शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलनं करतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे राहील। शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी संघटना आहे, ही चळवळ आहे। निश्चितपणे लवकरात लवकर सरकारने याची दाद घ्यावी, एवढीच नम्र विनंती सरकारला करतो। धन्यवाद।